हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. हा काल आपण गुणत्रय विभाग योग हा अध्याय बघितला. साधारण प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण सारेच असतो. हा मग त्यानुसार आपलं वर्तणूक कसे असते, पुन्हा त्या त्या स्वभावा प्रभावाखाली आपण जे वागतो त्या कर्मांमुळे आपण नंतर कुठे जातो वगैरे असं सारं पाहिलं. पुन्हा कृष्णाने हेही सांगितलं की तुम्हाला त्याच्या मायेच्या प्रभावाच्या पलीकडे जायचं असेल शुद्ध सत्व गुणात तर काय करायला हवं. चालेल, आता आपण 15वा अध्याय बघूया. मंगलाचरण म्हणूया. हा त्याच्या आधी ओम अज्ञानतिमिरा अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितम् येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले द्वयं रूप कदा नय्यं ददाति स्वपदांतिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये नमाम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणि प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे गणपती वैष्णव बिंदू की जय श्री लक्ष्मी. तर आहे ना आपण आपले इस्कॉन बँगलोरचे अध्यक्ष रामानिष्ठ प्रभूजी त्यांना वंदन करूया. पुन्हा मी आपल्या मराठीच्या प्रमुख पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजींचे पण वंदन करते आणि आपण अध्याय सुरू करूया. आणि पुन्हा आम्ही हे जे करतो ना ह्याला टेक्निकल टीम असते मागे खूप, त्यांचे पण आभार मानते. आता आपला अध्याय म्हणजे आपला अभ्यासक्रम तसाच आज 15वा अध्याय संपेल थोड्या दिवसात, दिवस भरभर जातात. तर या आता लीना माताजी वेळेत हजर असतात सगळं करायला. पुन्हा एक मागे सपोर्ट टीम असते त्यांची, मंदिरची पण टेम्पलची टीम असते. हा टेक्निकल ती लोक त्यांच्या त्यांच्या शेड्यूल मधून वेळ काढून हे कार्य करत असतात. ह्या स्लाइड्स ज्या तुम्ही बघताय ह्या मराठीत नव्हत्या, ह्या इंग्लिश मध्ये होत्या, त्या ट्रान्सलेट केलेल्या आहेत सगळ्यांनी आपले आपले वेळ देऊन. हे ज्यांना येतं करायला त्यांनी खूप लक्ष देऊन हे सगळं मराठीत ट्रान्सलेट केलं आणि हा स्लाइड अभ्यासक्रम अपडेट पण करत असतात. हा तर साऱ्यांना वंदन करूया आणि आपण पुढे जाऊया. त्यांच्यामुळेच आज आपण इतक्या इझिली हे सगळं गहिरे विषय शिकतोय. हा तर पुरुषोत्तम योग आहे म्हणजे सर्वोच्च पुरुष योग. पुरुषोत्तम ह्या शब्दाचा अर्थ स्ट्रेट बघितला तर म्हणजे जे कोण पुरुष त्या सर्वांमध्ये उत्तम असे हे पुरुषोत्तम हा एक अर्थ झाला. पुन्हा अजून एक अर्थ बघाल ना तर कृष्णाने जे अवतार घेतलेले आहेत ना आपण बघितले की नाही त्या सारे म्हणजे आणि खूप अवतार घेत असतात. हरी अनंत हरी कथा अनंता म्हणतात. तर साऱ्यामध्ये तुम्ही म्हणाल ह्यात सर्वोच्च कोण तर सगळ्या सगळ्या सगळ्याच्या वर कृष्ण आहे. हा ते म्हणून ते पुरुषोत्तम आहे. चालेल आता घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा हा हा आपण शिकलो बघा हा आपल्या मनुष्याच्या शरीराचा रथ आहे. हा तो मागे भांबावून बसलेला पूर आहे तो आत्मा आहे. त्याला लक्षात ठेवायचं, त्याला जरा सुस्थितीत त्याला थोडी शांतता लागू द्यायची
आपण आपल्या शरीराचा रथ असा चालवायचा की आत्म्याच्या आनंदासाठी काहीतरी करायचं. ती पाच घोडे आहेत ना, ते पाच इंद्रिय आहेत बघा. डो ती कसे बघा, एक जण मागे बघतो, एक जण ह्या बाजूला बघतो, एक जण समोर बघतोय, पाच जण पाच दिशांना चालली आहे. तर आपण आपल्या त्यांचा लगाम मन असतो आणि त्यांचा चालक ड्रायव्हर कोण आहे, सारथी, तर बुद्धी. आपल्या बुद्धीने मनाला काबूत ठेवायचं, मनावर ताबा ठेवायचा, बुद्धीने मनावर कंट्रोल ठेवायचा. आणि आपल्या शरीराचा रथ योग्य दिशेने घेऊन जायचा. आपल्याला काय करायचंय काय नाही हे विचार करून करायचं. हे सत्व रज तम प्रकृतीचे गुण आपण काल डिटेल पाहिलं. ते कशा आपल्याला नाचवतात बघा, कठपुतळींसारखी. तर आपण आपला प्रवास थोडा का होईना मनात इच्छा ठेवायची. 12व्या अध्यायात कृष्णाने सांगितलंय की तुम्हाला भक्ती नाही जमत असेल तर भक्तीच्या नियामक तत्वांचं पालन करा. तेही नाही आहे जमत तर मग कृष्ण भावनेसाठी काहीतरी, ते जे कार्य असतं कृष्ण भावनाचा प्रसार वगैरे, त्या मंदिरांमध्ये जाऊन काय सेवा करायला मिळाली तर बघा. असं म्हणजे कुठेतरी काहीतरी स्वतःला कुठंतरी मनात तरी नाही तर इच्छा ठेवायची की मला हे करायचंय. आणि जॉब काय कोणीही कुठेही बसून करू शकतो ते करत. तर आपण शुद्ध सत्वगुणाकडे जातो. हा काम क्रोध लोभ, हा मी तुम्हाला सांगितलं ना, कृष्णाने सांगितलंय की हा नरकाचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे हा डायरेक्ट हायवे आहे, त्यामुळे त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवायचं. हे आपण बघितलेत काल, स्वभाव दिलेत सत्वनुसार रज आणि तम, ह्या लोकांचे स्वभाव कसे असतात, गुण. हा हे जागे झाल्यावर सत्वगुणातली अभ्यास करतात, रजोगुणातली वॉर्म अप एक्सरसाइज, तमोगुणातला उठवलेलाच नाहीये तो, तिथंच मोबाईल पाहतो. हे ते असतात त्या स्वभावानुसार. हे तमोगुणातले बघा अज्ञानात असतात ही लोक आणि ती त्यामुळे पुढे बहुतेक करून अधःपतन होतं, ती नरकात जातात. असं. हा माताजी पुढची स्लाइड. मग आपण उजळी तर भौतिक प्रकृतीचे तीन गुण कोणते आहेत, तर सत्व रज आणि तम. आणि कोणता गुण सर्वात उत्तम आहे, तर शुद्ध सत्व गुण. हा आणि तो गुण आपण कसा मिळवू शकतो, तर भक्ती करून. भक्ती, अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये. तिथे तुमचे पैसे, तुम्ही किती खर्च केला अशा गोष्टी कोण पाहत नसतं. शुद्ध भक्ती जी मनात असावी लागते तुमचा. हा आणि तशी वर्तणूक, शुद्ध भक्ती हा एकमेव मार्ग आहे त्याला. आता आपण पुरुषोत्तम योग पाहूया. हा तर कृष्ण कसे आहेत, सच्चिदानंद म्हणतात त्यांना. सत चित आणि आनंद, सच्चित आनंद, सच्चिदानंद रूपाणी. तर सत म्हणजे काय माहितीये, शाश्वत. चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय. तर ते सच्चिता शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. हे शाश्वत म्हणजे ते चिरंतन आहेत, म्हणजे काल होते, आजही आहेत आणि ते उद्याही असणार आहेत. ते काल त्यांना बाधा करत नाही. आपण काळ वेळेच्या बंधनाने बांधलेले आहोत ते नाही. ते म्हणून सनातन आहेत, म्हणजे ते मूळ आहेत, ते नेहमी असणार. हा चित म्हणजे आता तर तुम्हाला अंदाज आला असेल, ज्ञानाच्या वरून बघाल तर ब्रह्मांना सारं ज्ञान त्यांनी दिलं आणि ब्रह्मानीच सृष्टी निर्माण केली. हा सगळे ज्ञान जे आलंय त्याचं मूळ कोण आहे, कृष्ण आहे. हे एक झालं. आणि आपण उलट विचार केला की आता मनुष्य म्हणून मी थोडा ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला, तर तुम्ही सगळा अभ्यास आता पुरातन म्हणजे आणि मुळात मुळात जाल तर इतिहास आणि जुना आणि जुना, कुणी काय सांगितलं असं संशोधन करत गेलात ना, काय सांगितलंय, तर आपण कृष्णांपर्यंतच पोचतो. पहा त्याच्या पलीकडे तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुमचा म्हणजे तुम्ही त्यांच्याच मार्ग अनुसरता असं त्यांनी सांगितलंय. आपण कृष्णांकडेच जाऊन पोहोचणार, तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं काहीही शोधू नाही शकत. तेच अंतिम आहे, त्यांच्या पलीकडे काहीही नाहीये. असे ते ज्ञानमय आहे, त्यांनीच आपल्याला जे काय दिलंय ते सारं ज्ञान त्यांनी दिलेलं. आणि आनंदमय म्हणजे हा आनंद मी तुम्हाला म्हटलं ना, हा आध्यात्मिक म्हणा कसलाही आनंद. कृष्ण हे
म्हणजे मुकुंद वगैरे कृष्णांची नावं तुम्ही ऐकाल ना, त्यांचा जर अभ्यास कराल तर ते आनंद, शेवटचा आनंद म्हणजे त्यांच्या पलीकडे कसला आनंद नाही. तुम्ही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद बघा, कीर्तन भजनांमधून तो आनंद तुम्ही फील कराल. कीर्तन करत ते उड्या वगैरे मारत असतात बघा, त्यांच्या वाटेवर चालणारे व त्यांचे भक्तगण, कधी वृंदावनाचे फोटो बघा, तो एक आनंद आहे. म्हणजे कृष्ण म्हणजे आनंद. त्यांच्या मंदिरात वगैरे गेलात तुम्ही त्यांचे, तर तुम्हाला तो जाणवेल आध्यात्मिक दिव्य असा आनंद आहे. इथे व्यापारीपणा नसतो, तो शुद्ध प्रेम शुद्ध भक्ती असते. मग तो मीराबाईला पण मिळाला, आपल्या प्रभुपाद स्वामींना मिळाला. तुम्ही मला, मी प्रभुपाद स्वामींचं चरित्र थोडी इंट्रोडक्शन आहे ना आपल्या डेवन मध्ये, तेव्हा आपण पाहिलं होतं ना वयाच्या एवढ्या म्हणजे 70व्या वर्षानंतर 2 महिन्याचा तो त्रासदायक मालवाहक जहाजातनं प्रवास करून कुणासाठी गेले, कृष्णासाठी गेले फक्त. तर तो एक ती वेगळी भक्ती, ते वेगळा आनंद. त्यांना माहित होतं की कोण बरोबर आहे की नाही ह्याचा त्यांनी विचार केला नाही, त्यांना माहित होतं कृष्ण आपल्या बरोबर आहे. असे ते आनंदमय म्हणजे त्यांचं नावच आहे कृष्ण, म्हणजेच आनंद, की आनंद घन म्हणतात त्यांना. हा अरे वाचा माझा कृष्ण, पहिला मोठा फेमस श्लोक आहे. अरे कृष्ण, उद्वमूलम अधक्षाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदासि यस्य पर्णानि यस्यं वेद स वेदवित्। श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहे, आणि पाने वैदिक मंत्र आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत। जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो। हरे कृष्ण। आता तुम्ही हा जरासा तत्वांचा आहे, म्हणजे तात्विक असा अध्याय आहे. हा हा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. ही तुम्हाला दिसते हे झाड, आणि त्याची खाली काय आहे, पाण्या तळ्याच्या काठी जी झाडं असतात बघा, त्यांचं प्रतिबिंब पडतं बघा पाण्यात, ते इथे दाखवलेले. हा असा वटवृक्ष आहे आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं आहे, आणि तो मूळ वर आहे. आपण जे आहोत ना हे सारे रे, हे सारे त्याच्या प्रतिबिंबात आहोत. तर म्हणजे बघा, एक मुलगा असतो तळ्याच्या काठावर आणि त्याला तळ्यात हे दिसतात, म्हणजे काठाला आंबा असतो, आंब्याला आंबे लागलेले पण असतात, म्हणजे आंब्याचं झाड असतं त्याला आंबे लागलेले असतात. मग मुलगा येतो काठावर, त्याला दिसतं झाड आणि तो खाली उडी मारतो पाण्यात आंबे काढायसाठी, भिजतो आणि हाताला काहीच लागत नाही, झाड असं हल्ल्यामुळे गायब. मग पुन्हा येतो, पुन्हा पाणी स्थिर होतं, परत दिसायला लागतात आंबे लागलेलं झाड पण आहे. पुन्हा पाणी उडी मारतो, बघतो तर काय हाताला लागत नाही, पाण्यावर भिजतो वगैरे. पण असं का होत आहे, मग काठावर एक गृहस्थ बसलेले असतात, ते म्हणतात थांब मी तुला देतो काढून, आणि ते झाडाकडे जातात वर, जे जिथे झाड असतं काठावर त्याच्यावर चढतात आणि आंबे त्याला काढून देतात. तर ते असतात आपल्या आयुष्यातले गुरु. आणि हे जो तो मुलगा आहे ना, तो असतो आपण, आणि त्याला दिसणारं प्रतिबिंब हे जे समोर आहे, आणि आज तो आपण वटवृक्ष बघणार आहोत. तर कसं असतं ना, आपण ते करतोय, तो जो मुलगा करत होता ना, इथे आपल्या हाताला फारसं काही लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही गुरूंचा आश्रय घेत नाही, गुरूंकडून हे आपली हे पुराण म्हणजे गीता भागवत हे समजून घेत नाही, काय आहे आत्मा, कुणाशी त्याचं नातं आहे, काय आहे परमात्मा, आपण का होतो मनुष्य, तर हे सारं गुरूंकडून शिकून घ्यायला हवं. हा योग्य मार्गाने तर असं म्हणजे आलं ना, तसं आपण ह्या जगात हे असेच करत असतो. तो जो आंबा त्याच्या हाताला लागला असता का, त्याने 100 वेळा जरी त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला झोंबून काहीतरी पाण्यात फक्त भिजणार तो. मग हे इथे काय कृष्ण म्हणतायत बघा, हा की असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षांना वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो. म्हणजे बघा, ह्याचं हे जे प्रतिबिंब आहे ना त्यात पहा, हे वर आहे, मुळं त्याची वर आहे आणि शाखा खाली आहे, कारण ते प्रतिबिंब आहे. हा आणि त्याची पानं आहेत ते वैदिक वैदिक मंत्र आहेत. आणि हा जो सारा जाणतो की ह्याचं हे म्हणजे मुळं वर आहेत, खाली त्याचं पानं आहेत, त्या पानांना काय म्हणतात वगैरे असं सारं तो वेदांना जाणतो, असं कृष्णांचं म्हणणं आपण पुढे पाहूया. हा
म्हटलं ना तू, तर ह्यासाठी आध्यात्मिक जग आणि भौतिक जगातला हा फरक आधी बघूया. कृष्णाने ना ह्या जगाला अशाश्वत आणि दुःखालय म्हटलेलं आहे. दुःखालय म्हणजे दुःखाचं घर आहे हे, आणि हे अशाश्वत आहे. मुख्य म्हणजे पृथ्वीवर कसं आहे माहितीये, तुम्हाला स्वर्गापासून पुढे जेवढं तुमचं आयुष्य ठरलंय ना तेवढं मिळतच, पण पृथ्वीचा हा एक गुण आहे की इथे अशाश्वत आहे. कोण कणी कुणाचं आयुष्य ऍक्च्युअल किती आहे हे कोण नाही सांगू शकत. तर त्यामुळे कृष्ण म्हणतात की इथं तुम्ही जास्तीत जास्त काय शोधून शोधून शोधणार. ही बनवणाऱ्यानेच त्याचं वर्णन जरा असं केलेलं आहे की अशाश्वत आणि दुःखालय. पण हा तुम्ही एक गोष्ट इथे करू शकता जी स्वर्गातले देव पण नाही करू शकत, ती म्हणजे तुम्ही इथे भक्ती करू शकता. म्हणून बरेच देव वगैरे इथे तुम्ही बघाल येत असतात कथा वगैरे ऐकायला, का तर भक्ती करता येते आपल्याला इथे. हा तर आध्यात्मिक जग आणि भौतिक जगातला फरक बघूया. ते स्थायी आहे म्हणजे सनातन आहे, त्याचा कधी नाश वगैरे होत नाही. कृष्णाने सांगितलेलं आहे ना, माझ्या म्हणजे माझ्या धामात येतो आणि तिथून मग कधी त्याचं अधःपतन होत नाही, तो तिथे कायमचा राहतो. असं त्यांचं शाश्वत जग आहे. एकदा तिथे गेलं की मग ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात नाही पडत. आध्यात्मिक जग आहे ते. हे पण भौतिक जग मिथ्या आहे म्हणतात ना, ते चूक आहे. खरं आहे म्हणजे झाड आहे तिथं झाड आहे, हिमालय आहे तिथे हिमालय आहे, डोंगर आहे डोंगर, पाणी आहे पाणी, खरं आहे. पण ते तात्पुरते म्हणजे स्थिर नाहीये. कसं आहे ना, तुम्ही बघता ना कधी कधी आता हे मोठे मोठे पूर येतात बघा, मोठीच्या मोठी अशा वस्ती नगरी त्या पुराच्या पाण्याबरोबर काय एका क्षणात होतं नव्हतं होतं वगैरे. हा असं आहे ते. कसं आहे माहिती, इथे आपण सांगू नाही शकत. अशाश्वतचं जग आहे. काय कधी निसर्गाच्या अधीन आहे, कधी कुणाच्या अधीन, काय कधी कुठे होईल ना असं. हा इथलं जे प्रेम आहे ना, आध्यात्मिक जगातलं खरं प्रेम आहे, ते ह्याच्या पलीकडे कामना इच्छा म्हणजे काहीतरी हवं म्हणून केलेलं प्रेम. आजकाल तर कसं असतं, समाजात पण संबंध ठेवताना माणसं काहीतरी काम असलं तर गोड बोलतील पण नंतर विसरून जातात आपलं काम एकदा झालं की. असं सध्या चाललेलं असतं. आपण तुम्ही बघा तर आध्यात्मिक जगात ना ह्या कामनांच्या वरच असतात ती. तिथं फक्त शुद्ध प्रेमांची देवाणघेवाण असते. राम हनुमान कृष्ण सुदामा, कृष्ण आणि त्यांचे सगळे वृंदावनातली लोक, कृष्ण विदुर, ही लोक बघा तुम्ही. ही शुद्ध प्रेम म्हणजे त्यांनी अर्जुन कृष्ण फक्त त्यांना त्यांच्या शबरी माता आणि राम फक्त प्रेमाची देवाणघेवाण असते, बाकी कशात त्यांचं मन नसतं असं. हा आणि म्हणजे हे आध्यात्मिक जगात खरं प्रेम असतं. आपल्या इथे कसं असतं, व्यवहार बघतो आपण आधी. आता त्याच्या पुढचं, खरे नित्य सनातन सुख. हा आनंद म्हणा तुम्ही की तो तिथला नित्य भक्तीतला नित्य आनंद. आपल्या इथे कसा असतो, अल्पकालीन आनंद. आज एक मोबाईल आणला म्हणून जो मनुष्य आनंदी असतो तोच 2 वर्षांनी बाबा पुन्हा रखरख करूनच घेतो स्वतःला. नाही माझा मोबाईल आउटडेटेड झाला, आउटडेटेड झाला, हे व्हर्जन जुनं झालं, चालतोय अजून आपण वापरू शकतो तेवढा वापरू याचा आपण नाही विचार. हे इथले आनंद असतात ना, कुठला पण ड्रेस वगैरे घेतला 6 महिन्याने आता दुसरं घ्यायला तयार असतो आपण, म्हणजे आउटडेटेड झाली म्हणतो फॅशन असं. म्हणजे हे आनंद तात्कालीन आणि आपण वस्तूंशी जोडून घेतलेत आनंद. एकतर हे वरचं शरीर ह्याच्या दिसण्यात, दिसणं हे कसं असतं खूप महत्वाचं नसतं, पण तरी पण आपण त्याला एकतर हे वरचं दिसणं नाही तर वस्तूंशी आनंद जोडले गेलेत आपले. आपले शुद्ध आनंद विसरलो. आहे एक घरात पाळीव प्राणी तुमचा, त्याच्यावर तुम्ही नाही प्रेम करत आता. मग त्याचं काहीतरी असतं ना, ते कुठल्या जातीचं आहे ते कुत्रा किंवा आजूबाजूच्यानी त्याला छान म्हटलं तरच मालकाला आनंद होतो. माझा आहे असू दे, आता एकदा मोठा करून आपल्या घरचा झालाय आहे एकच असू दे मोठा होईपर्यंत, असं नाही. मुलं कसं करतात, ते वेगळ्या ब्रीडचे हवेत आणि ह्याला विका दुसरा घ्या वगैरे. मग प्रेम कुठं आहे, तुमचं त्याच्याशी नातं नाही. तो बिचारा मूक आहे म्हणून पैशांसाठी तुम्ही विकत असता हे करत असता असं. म्हणजे आपण शुद्ध आनंद घेतच नाही हल्ली कशात. ही नाती, हा आता तिथली कृष्णाबरोबरच आपलं आत्म्याचं आपलं खरं नातं तो
शकतो, तो कृष्णांचाच अंश आहे. आपला आत्मा आपण शिकलो ना, तो पराप्रकृतीमध्ये पराशक्तीमध्ये असतो, बाकी हे सगळं अपराशक्तीमध्ये. तो कृष्णांपासून अलग झालेला त्यांचाच अंश आहे, त्यामुळे त्याला तिकडे जायची ओढ असते कृष्णांकडे, त्यामुळे ते आपलं खरं नातं आहे कृष्णांशी. हा, आणि इथले हा इथले संबंध हे काही ज्या जन्मात तुम्ही आहात तात्पुरते असतात, म्हणजे त्या जन्मांपुरते तुमचे संबंध असतात, ते काय आपण काळाने बांधलेले आहोत, काय करणार शेवटी. असं म्हणतात की समुद्रात कसे लाकडी दोन ओंडके लाकडाचे भेटतात, लाटा आल्या की इकडे तिकडे जातात, ते शेवटी काळे काळाच्या अधीन आहोत आपण, ते तसं आहे. तिथे कसल्याही प्रकारचं दुःख नाही, मी म्हटलं ना आनंदमय आहे ते सारं. इथे जरा कसं आहे, हे अशाश्वत असल्यामुळे दुःख असतं, त्याला पर्याय नाही. चार वास्तविक समस्या आपण कुठल्या बघितल्या होत्या, जन्म मृत्यू जरा व्याधी. ह्या कृष्णाने सांगितलं की मनुष्य जन्माच्या ह्या खऱ्या समस्या, जन्म मृत्यू जरा व्याधी, मग ह्या चार समस्या तिकडे नाहीये. असं हे आध्यात्मिक जग आहे आणि आपलं भौतिक जग असं आहे. जे कडीच्या स्लाइड मध्ये दाखवलंय बघा, आपण वही खाली जरा अज्ञानी अशी तामसी लोक दिसतायत, मग वर आहे ना ते मधी जे आहेत बघा, ते गुरु आहेत. गुरु एकदा आपल्याला भेटले आणि आपण भक्तीच्या मार्गावर प्रवास सुरू केला की हळूहळू आपला कृष्णाकडे प्रवास सुरू हो. हा, माताजी पूछे सर. हा, आता कसं आहे, हे काय म्हणतायत कृष्ण, खरं तर हे सारं कृष्णांचं आहे, हा परिसर कुणाचाच नसतो. हा, आहे मालक, मालक असं मूळ बघाल तर हे सारे कृष्णाने दिले त्यांचे आहे, पण आपण ही बघा कशी भांडतायत, हे क्षेत्र माझं आहे, तो म्हणतो हे क्षेत्र माझं आहे. अगदी तुम्ही दोन घरांमधल्या भांडणांपासून वर्ल्ड लेवल पर्यंत जाल तर हाच मुद्दा उचलून खूप जण भांडत असतात, पिढ्यान पिढ्या कोर्टात भांडतात, तीन तीन पिढ्या कोर्टात केस चालवतात. हा, मग कसं आहे, ही वृत्ती असते अहमपणा, आणि ह्यातला एक जरी शांत बसला की बाबा मीच शांत बसतो, तरी दुसरा शांत बसायला देत नाही, म्हणजे भांडण उकरून काढेलच असं. असा हा प्रकार आहे. मग आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की हे कृष्णांचं आहे, आणि तुम्हाला तुमच्या कर्माने जी धनसंपत्ती मालमत्ता जी तुमची आहे ना, ती गरजेपुरती वापरा, जशी सांभाळायची योग्य सांभाळायची पद्धत आहे सांभाळा, आणि ती दुसऱ्याला म्हणजे पुढच्यांना हँड ओव्हर करणे एवढंच आपलं काम असतं. त्यात खूप म्हणजे त्याच्यासाठीच त्रागा करून त्रास करून त्यात अडकून नाही पडायचं. मोठ्या मोठ्या राजांच्या आता आपण गोष्टी ऐकल्या ना, त्यांनी एका ठराविक काळानंतर पुढच्या पिढीवर ते सोपवलं. तुम्ही कुठेतरी मोठ्या ऑफिसर वगैरे अशा पदावर असाल तरी पाहताना वयाच्या 62व्या वर्षानंतर 60 नंतर रिटायर झाल्यावर तुम्ही ते दुसरीकडला द्यायचेच आहेत ते अधिकार. जेव्हा तुमची ती खुर्ची सुटणार, अधिकारही सुटणार आहेत, मग तुम्ही एक नॉर्मल ह्युमन बीइंग होणार ना. तर आपण लक्षात ठेवायचं की कृष्णाशी आपलं नातं हे शाश्वत नातं आहे. बाकी आहेत ना, तिथं आपली कृष्णाने अर्जुनाला सांगितलं ते लक्षात ठेवायचं, इथं माझी जी कर्तव्य आहे ती 100% करणार मी, आणि बाकी कृष्णावर सोपून. कर्तव्य केली की आपलं काम तर झालेलं असणार, आपला रोल आपण प्ले केलेला आहे, मग काय होईल ते होईल, कृष्ण पाहून घेतील. हा, असं हे अशा तंटे टाळता येतील तेवढे टाळायचे, आपला अमूल्य वेळ फुकट घालवायचा. हा जिथे तत्वांचेच प्रश्न आहेत, जिथे आता मी सांगितलं आपण म्हणतोय काहीतरी ऍडजस्ट करूया वगैरे, पण समोरचा बसू देत नाही, तिथे योग्य मार्गाने हे करता येईल, पण स्वतःला अशा वेळी स्थिर ठेवायचं. आणि मूळ लक्षात ठेवायचं की हे सारे कृष्णाने आपल्याला दिलेलं आहे. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, ते बघा ते काय म्हणतात, आपण हे तथ्य विसरलोय की आपण इथे तात्पुरते. आता हा माणूस माझी संपत्ती आहे, माझं घर आहे, मान्य आहे, तुझंच आहे सारं, पण आपण जेव्हा मोठा जरा कक्षा ज्ञानाच्या वाढवतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येते की आपली ही वृत्ती हवी, की हा कृष्ण तू हे मला दिलंस, अशी आपली वृत्ती हवी. आणि आपलं एक ठराविक आयुष्य असतं तेवढ्यातच, मग आपण थोडस कृष्णाशी नातं कसं जोडेन वगैरे हे पाहायला हवं. हा, आणि हे लक्षात ठेवायचं की मुलांना पण त्रास द्यायचा नाही, आई वडिलांना पण त्रास द्यायचा नाही, की हे माझं आहे माझं आहे करून. आपण अशी फक्त माइंड सेट डायव्हर्ट करायचं की हा कृष्णा तुझ्या कृपेने हे मला सारं मिळालेलं आहे, आणि हा ते खरंच आहे त्यांच्याच कृपेने मिळालेलं आहे. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या.
आता ही राग राग करतो बघा. तुला हिम्मत, तुम्ही ही मला मूर्ख म्हणायची हिम्मत कशी केली? अशी खोट्या प्रतिष्ठेमध्ये हा माणूस काय म्हणतोय, मी एक मूर्ख आहे ज्याने कृष्णाची उपासना सोडून दिली आहे आणि येथे दुःख भोगत आहे, खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त. काय थोडी योग्य दृष्टी आणायची, म्हणजे ह्यात तर घ्यायचं काय ह्या स्लाइड मधून? तुम्ही विनाकारणचे राजकीय वादावादी चर्चा ह्यात खूप हल्ली आपण टाइमपास करतो. तो तुमच्या क्रमिक, म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात तर तुमच्या त्या अभ्यासासाठी वापरायचा. तुम्ही गृहिणी आहात तर तुमची घरातली काय असेल ते करून जरास भक्तीसाठी उरलेला वेळ ह्या सिरियल्स मूवीज आणि काय काय इंटरनेटवरचं, ते काय मला जास्त माहित नाही, खूप टाइमपास करतो आपण हिरीरीने त्याच्यावर काहीतरी टाइप कर वगैरे. गरज आहे तर जे गरजेपुरतं आहे तेवढं करायचं आणि आपलं जे काय नेहमीचं कर्तव्य ते करून जरासं भजन भक्तीमध्ये वगैरे बघायचं खूप. ह्यामुळे आपला मेंदू पण अस्थिर होतो, आपल्या म्हणजे एक माणसाला ना शांतता आवडते आपल्या बॉडीला. म्हणून पहाटे उठून का हे करा म्हणतात, माणसाने लवकर उठावं आणि जप करावा अभ्यास करावे, का माहितीये? तेव्हा शांत वातावरण असतं, आपल्या शरीराला ती शांतता आवडते. तुम्ही जेव्हा हे फील करायला शिकाल तेव्हा तुम्हाला जाणवणार. त्यामुळे विनाकारण वादात जास्त एनर्जी वेस्ट करायची नाही आपली. माताजी पुढची स्लाइड. ही योग्य दृष्टी कशी असते बघा, मी खूप पैसे कमावतो कारण मी सुपर प्रतिभावान आहे हा भ्रमात आहे. आणि आपण मनुष्याचे चार दोष बघितलेले आहेत की तो सतत चुका करतो, अपूर्ण इंद्रिये, दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती आणि तो सतत भ्रमात असतो. हे माझं आहे, माझ्यामुळे झाले, मी आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात वगैरे, अशा टाइपची एक हे असते, मी नाही तर कोणी केलं नसतं हे वगैरे, असं आपण अहंकारात असतो. आणि आपण आपल्या प्रगतीवर मग स्वतःच बंधनं आणतो. भ्रम अहंकार तुमच्या प्रगतीमधला सगळ्यात मोठा बाधा असतो. हे काय म्हणतायत बघा, माझ्याकडे जे काही आहे ते कृष्णाच्या दयेमुळे. आता त्यांनी काही काम करायचं सोडलंय का? त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सोडलंय का? ते पण काम करताच आहेत. पण ही वृत्ती, मी सांगितलं ना आपण हा दृष्टिकोन आणायचा आपल्या आयुष्यात. हा माताजी पुढची सांगितलं. आता कसं आहे, माझे बाळ, माझे पत्नी, माझे नाही नातेवाईक, हे खोटी नाती आहेत. म्हणजे खोटी असं पण म्हणू नका, म्हणजे कसं आहे माहिती आहे, खोटं म्हणजे लिटरली खोटं नाही आहे. ती नाती आहेत ना ह्या जन्मापुरते, त्यांच्याविषयीची सारी कर्म आपण करायची पण त्यांच्यावर अहमपणा आणून त्यांच्यावर राग राग करायचा नाही. ती वृत्ती असते की आपण त्यांना अंकुश आपल्या स्वतःच्या अधिकाराखाली ठेवायचा प्रयत्न करतो. नाती बनवायचीच आहेत ना, तर प्रेमाची नाती बनवा त्यांच्या बरोबर. तुम्ही त्यांच्यासाठी जे कष्ट घेताय ते त्यांना फक्त जाणीव असू दे एवढंच वागा. त्यांना असं नाही करायचं की मुलांना की तुम्ही माझ्यामुळे चांगल्या शाळेत जाताय, किंवा आपल्या आई वडिलांना, मुलं पण हल्ली असं करतात, तू अभ्यास करतोय, मी शाळेत जातो, मला वेळ सुद्धा नसतो, तरी आई तू मला जेवण असं करते, म्हणजे माझ्या आवडीचं काहीतरी आज केलं नाही. एकच दिवस आईने काहीतरी आवडीचं नाही केलं की घर डोक्यावर घेतात मुलं, असं नाही करायचं. जे जिथं आहे जोपर्यंत आपण एकमेकांबरोबर प्रेमाची नाती ठेवायची. तो आपण एक श्लोक पाहिला होता बघा, भक्तांचे गुण होते आणि असे भक्त सर्वांना प्रिय असतात आणि भक्ताला असला सर्वजण प्रिय असतात, असं कृष्ण म्हणाले. तर आपलं वागणं कसं ठेवायचं, कारण आपण जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंतच ही नाती आहेत. मग काय कोण कुठं कोण कुठं. आणि खरं शाश्वत नातं आपलं, पुढची स्लाइड दाखवली बघा, कृष्णाबरोबर असतं. हा आपलं आपल्या कृष्णाबरोबर खरं नातं आहे. हा आपल्याला तिकडे जायचं आहे, गोविंद आहेत बघा, गोलोक वृंदावन. आता आपण आपल्या अध्यायात परत येऊया. हे सगळं किड्स बॅच असल्यामुळे स्लाइड्स मधून तुम्हाला जरा सांगितलं. हा हरे कृष्णा, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वानन्वर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या माझ्या परमधामाला सूर्य किंवा चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही. जे त्या धामाला पोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परतून येत नाहीत. हरे कृष्ण.
ते त्यांचं जग आहे ना, ते स्वयंप्रकाशित आहे. त्याला प्रकाशासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. तिथे दिवस मावळणे उगवणे असा प्रकार नसतो, तिथे कायमच उजेड. ते स्वयंप्रकाशित धाम आहे, म्हणजे कृष्णांच्या प्रकाशाने ते त्यांच्या तेजाने ते स्वयंप्रकाशित आहे. ज्या कृष्णांचा प्रकाश एवढ्या लांब प्रकाशित, कृष्णांच्या प्रकाशाने नेहमी प्रकाशवान असतं, त्यांना सूर्यचंद्राची गरज नाहीये. आणि त्या धामाला, आताच मी म्हटलं, त्या धामाला जे पोचतात ना, तिकडे एकदा गेलं की मग भौतिक जगात परतून यावं लागत नाही. इवन तुम्ही स्वर्गात गेलात, देवी देवतांची पूजा ज्या करता त्या लोकात गेलात, तरी तुमची पुण्य क्षीण झाली की पुण्य कमवायसाठी भक्ती करून इथं यावं लागतं तुम्हाला पृथ्वीवर. तसं आध्यात्मिक लोक नाही आहेत, हे उच्च लोक आहेत ना. एकदा तुम्ही तिथं गेलात की तिथून परत नाही, तुम्ही भक्ती करत तुम्ही म्हणजे जिथून आत्मा आलाय तो तिकडे परत जातो, तो तिकडेच राहतो. असं मग तिकडनं ये जा नाही आपल्याला. हा हा माताजी पुढची स्लाइड. ही ते झाड आहे बघा, ऍक्च्युली हा खरं गोलोक वृंदावन आहे. राधा कृष्ण गोविंद दिसतात बघा आपले, ते खरं धाम नाही. हा मधी एक नदी दिसते आणि तो वटवृक्ष आहे, तो वर आहे ना तो. आणि ही जी नदी दिसते ना, नदी निळ्या रंगाची ती नदी आहे, त्याच्यावर काय लिहिलंय डिझायर. मग ती इच्छांची नदी आहे. मग ती इच्छांच्या नदीमध्ये हे सारं जे आपल्याला दिसतंय ना आपल्या आजूबाजूला, ब्रह्मांपासून ब्रह्मावर आहेत बघा. आणि ते मूळ झालंय सूर्य, त्या मुळाच्या सगळ्यात टोकाला कोण आहेत, ब्रह्मा आहेत प्रतिबिंबात. आणि ते प्रतिबिंब मूळ आहेत आणि मुळाच्या खाली हत्ती बित्ती असं दिसतंय, आणि त्याचा केवढा तरी पसरलेला हा, म्हणजे हा वटवृक्ष कसा आहे माहितीये, त्याचा आदी अंत पार, आदी मध्य आणि अंत असा काही लागणार नाही, असा पसरलेला आहे. आपली जेवढी कर्म वाढत जाणार तेवढा तो जास्त जास्त वाढतच जातोय, वाढतच जातोय, असा पसरलेला वटवृक्ष आहे. आणि इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं ते प्रतिबिंब आहे. मग बघा हा वरती ते ऐरावत वगैरे आहेत ना, ती थोडी स्वर्ग वगैरे सारखी लोक आहेत, म्हणजे हा त्यातल्या त्यात उच्च लोक. हा आणि तुम्ही त्याच्या खाली खाली याल ना, तसे वरती ते गंधर्व वगैरे वरच आहेत बघा, दिव्य लोक सगळं. हा जसे जरा जरा स्लाइड झूम करा आणि खाली याल, तसे मग प्राण्यांच्या योनी दिसतायत. मध्ये जरा मनुष्य पण आहेत बघा, त्या हत्तीच्या खाली मनुष्य दिसतायत. हा त्याच्या आणि खालच्या लेवलला आहे तर गाय, वाघ, इकडे हरिण असं दिसतंय. आणि खाली जाल तर आणि निम्न लोक आहेत सगळे. म्हणजे तुम्ही जेवढं खाली जाणार त्या पानांमध्ये आणि आणि आणि, तेवढं तुम्ही खालच्या स्तरालाच्या लोकांमध्ये जन्म घेत जाणार. हा मग आपल्याला काय करायचंय, त्या मुळाकडे वर 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 जायचं. आपण काय करतो म्हणजे ह्या झाडाचा नियम काय, तुम्ही कर्म जेवढी कराल फळाची अपेक्षा धरून, तेवढं पुनरपी जननम पुनरपी मरणम असतं. आणि इथंच हे जे पान आहेतले, ह्या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून तिकडे, तिकडून तिकडे, इकडे असं करतच आपले कित्येक जन्म निघून जातात. तुम्हाला ह्या जंजाळातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला वर जायला हवं, ब्रह्मा आहेत ना तिकडे. आणि तिथेही पोचून कृष्णाकडे जायला ना तुम्हाला खऱ्या गोलोक वृंदावन मध्ये इच्छांची नदी पार करायची आहे बघाची. हा म्हणजे म्हणून ज्ञान आणि वैराग्य हवं तुमच्याकडे. कामना, कृष्णाने सांगितलं ना, काम क्रोध लोभ, कामनांवर बुद्धीने मनावर कंट्रोल का ठेवाया, मनाच्या इच्छा ज्या योग्य आहेत पूर्ण करायच्या आहेत त्या करा, त्याच्या मागे स्वतःला वाहवत जायला देऊ नका. का तर जोपर्यंत तुम्ही ही इच्छांची नदी ओलांडून पुढे जात नाही तोपर्यंत कृष्ण आपल्यापासून लांब आहे. हीच ते इच्छा कामनाच आपल्या आपल्याला मायेमध्ये आणि गुंतवून ठेवतात. माया आपल्याकडून आपलं अक्षरशः माकड बनवून आपल्याकडनं खेळ करून घेत असते. मग आपल्याला कसं आहे ना, हा सांगते बरं आता, ही जी इच्छांची नदी आहे ना ती कशाने पार करायला सांगितले, ते श्लोक आहेत. पण आता ह्या किड्स बॅच मध्ये ते श्लोक आहे, श्लोक नाहीये. तर ती कसे का
ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन तलवारीनी तुम्ही ही झाडातून ह्या वर जाऊन ही इच्छांची नदी पार करावी लागते. हा, तर दोन शब्द घातात तुमच्या गोष्टी पाहिजे, ज्ञान आणि वैराग्य. आणि या झाडाचे हे जे पानं आहेत ना, हे वैदिक मंत्र आहे, हे लक्षात घ्या. हा, म्हणजे वैदिक मंत्र आहे. हा, पण आता तुम्हाला आली ना लक्षात ही कशी रचना आहे? आपल्याला ह्या झाडातच सगळी अडकून पडलेली आहे. इथे त्याचा खूप मोठा आहे तो, त्याचा अंत नाही होत, लागत नाही कोणाला. इकडे तिकडे इकडे आपण ह्यातच अडकून पडलो. आपल्याला कृष्णाकडे जायचं असलं तर दोनच गोष्टी, ज्ञान आणि वैराग्य हवं तुमच्याकडे. हा, 17व्या अध्यायात आपण पाहू आणि गुण सांगितलेत त्याचे डिटेल. भावाताजी पुढची स्लाइड. हे ह्यांचे कोण दाखवलेत बघा, हे म्हणजे उदाहरणा दाखल, ही गोलोक वृंदावन जसं आहे ना वर, तसं आपलं हे वृंदावन आलं होतं बघा कृष्णांबरोबर. ते वृंदावन पण खाली आलं होतं सारं. ती लोक होती बघा, कृष्णच त्यांच्यासाठी सारं काही होतं. ती बघा, ती जेवायला बसले, ती कृष्णाला पण आपल्या जी काही शिदोरी नेली आहे दुपारचं जेवण, कृष्णाला पण चारवायची, कृष्ण त्यांचं खायचा, आपल्यातलं त्यांना चारवायचा. असं जे त्रिलोकाचे स्वामी आहेत त्यांना बघा, ती एकमेकांना भरवायची. तसं वनभोजन काय त्यांचं रोजच असायचं. ही शुद्ध प्रेमाची नाती. पुन्हा ही गाय बघा, जेवढं प्रेम गायीने कृष्णांवर करतात ना, तेवढंच प्रेम कृष्ण गायींवर करतात. पायात काय न घालता ते गायींच्या मागे पळायचे. तर अशी इकडे हे पण गोप सखी, कृष्णांची गोप सखी कसे झुल्यावर खेळतायत बघा त्यांच्या बरोबर, अशी नाती त्यांची. हा, हे आहे आध्यात्मिक जगत. माताजी पुढची स्लाइड बघा. सॉरी हे पण तेच किती छान आहेत बघा त्यांच्या जगताची. हे तिथे बलराम आणि कृष्ण आणि पुन्हा देवते बघा त्यांचे, ते सखे प्रत्येकाने आपलं आपलं आणलेलं मांडून कशी एकत्र जेवतायत. आता आपल्याला टिफिन खाताना उठून जायला होईना झालंय सगळ्यांबरोबर एकत्र खायला वगैरे. हा, ती बघा कशी एकत्र बसून सहभोजनाचा आनंद घेतायत. पुन्हा गायी आहेत बघा इकडेच्या दोन्ही ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला म्हंटल ना, गोमातेची सेवा कधी करायला मिळाली तर अवश्य करा. तिचं ते वात्सल्य अनुभवा. खूप शांत असतात गायींचे गोठे, शांत असतात, त्यांचा स्वभावच शांत असतो. वाचा वाचा. हरे कृष्णा ममेवांश जीवलोके जीवभूतस नातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठिन संघर्ष करीत आहेत. हरे कृष्णा हाँ, हे आता बघा, हा पाण्याचा एक थेंब पाण्यात ना वर उडालाय बघा. हा, पण तो खाली त्याला इच्छा हे कुठं असतं, त्याला ओढ पाण्यातच त्या मिसळायची अशी असते. कसं आहे माहिती आहे, हे आपण जे आहोत ना, हे कृष्णांचे अंश आहोत, कृष्णांपासून फक्त अलग झालेले आहोत. हा, मग ते आपल्याला ना ते काय म्हणतात बघा, बद्ध जीवनामुळे जेव्हा आपण इथं येतो मायेच्या प्रभावाखाली येतो, मायेच्या म्हणजे तीन प्रकृतीच्या, त्यामुळे होतं काय ते. आणि त्यात एक आम्ही तुम्हाला सांगितलं ना, इंद्रिय म्हणजे राण्या आहेत. म्हणजे तुम्ही जर का सगळं सोडून जरी कुठेतरी मी जंगलात जातो म्हटलं तर प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की हे स्वतःची इंद्रिय तर बरोबर घेऊन देणार, ती म्हणजे 5 राण्या आणि मन म्हणजे महाराणी आहे. भक्तीने त्याच्यावर नाही, मग तुम्ही वैराग्य वगैरेने कंट्रोल ठेवायला शिकलात तर ते कुठेही गेलात तर तुमचा पिच्छा नाही सोडणार. तर कृष्ण पण इथे म्हणतायत पहा, आपण वेळेने बांधलो गेलो आहे, कर्तव्य आहेत, ऋण आहेत आपल्यावर. मनुष्य जीवन ती ऋण पण फेडायला, मी तुम्हाला सांगितलं ना 6 ऋण असतात आपलं. पृथ्वीचं असतं पहिलं, गुरूंच असतं, ऋषींचं असतं, देवांचं असतं, पूर्वजांचं असतं, पितृऋण असतं, मा ही ऋण असतात. जमेल तशी आपण भक्ती जेव्हा करतो ना तेव्हा ती ऋण पण फेडली जातात, त्यांना आनंद होत असतो. मग हे अशा जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आत्ताच्या चालू वर्तमानातल्या जबाबदाऱ्या अशा यांनी आपण बांधले गेलेलो आहोत. हा, मग त्यामुळे ते सांगतायत बघा, बद्ध जीवनामुळे आणि आपल्या मनाबरोबरच्या आपल्या इच्छा कामना याच्यामुळे ना, हे सगळ्यांशी 6 मन 6वं इंद्रिय धरलंय. हा, त्यांनी
सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. म्हणजे हा आपला आपणच, ह्या सहा इंद्रियांशी आपण कठीणचा संघर्ष सुरू असतो आपल्या. हा माताजी पुढची स्लाइड. आणि तो बघा आता तो, हा बाईक मिळेल हा, तो बघा ते फुलातला तो असा पराग किंवा काय म्हणतात तो निघाला होता बघा, तसा आहे आपला हा मेन धरलात ना, असा आता हा त्या फुलापासून कसा अलग झाला, तसा आपण कृष्णांपासून वेगळं झालेलो. खर त्याला ओढ कसली माताजी, घ्या पुढची स्लाइड. हा तर ह्यात तुम्हाला कळेल की ही मोठी ज्वाला आहे बघा, आग पसरलेली आहे. हा त्यातनं ते हे उडतात ना ठिणग्या, वर वर जातात बघा, रात्रीची दिसेल तुम्ही कधी आग बघितली कुठे, तर ठिणग्या वर वर जात असतात. तर हा खालचा कृष्ण म्हणजे हा मूळ कृष्ण सच्चिदानंद. हा आणि आपण म्हणजे ती अग्नीची स्फुल्लिंग कशी वेगळी झाली आहेत ना, तसे आपण आहोत की गुणवत्तेमध्ये जरासे कमी आहोत कृष्णांपेक्षा, पण आपण त्यांचेच अंश आहोत. ते कसं वेगळं झालंय पण ती आहेत तर शेवटी अग्नीचीच आहे. हातावर त्यातनं पण एखादं उडालं तर चटका बसतोच बघा आपल्याला, तसं आपण पण त्यांच्यापासून सूक्ष्म रूपात अलग झालेले आहोत. हा हा माताजी, त्यामुळे ऐक मिनिट, हा माताजी त्यामुळे ते वर गेले ना तरी तुम्ही बघाल, हा ते काही खूप असे कुठे आकाशात जात नाहीत, त्यांना ओढ खाली त्या आगीचीच असते. ती अग्निस्फुल्लिंग तिथल्या तिथे जातात आणि खालीच येतात, चटकन वर जातात खाली. त्यांना पुन्हा ते तिकडंच यायचं असतं आगीकडे परत, म्हणजे त्यांच्या मूळ सोर्स कडे. तसं आपल्या आत्म्याला पण ना तुम्ही शोधाल तर तुम्हाला जाणवेल की त्याला पण परमात्म्याची ओढ असते. तुम्ही काहीतरी बघा घरात असा असला काहीतरी, तर प्रसाद करताना प्रसाद वाटताना आपल्याला एक आनंद मिळतो त्यांची कृष्णाची सेवा करताना. माताजी पुढची स्लाइड. हरे हा कृष्णा, श्लोक लक्षात ठेवायचा आहे, हा सगळ्यांनी पाठ करा, वहीत तुमच्या लिहून ठेवा. हरे कृष्णा, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिर्ज्ञानमपोमनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं. मी प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे मीच जाणण्यायोग्य आहे. निसंदेह वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हरे कृष्ण. हाँ बघा, या एका श्लोकामध्ये काय सांगायचं त्यांनी बाकी ठेवू नये का सांगा, तरीही आपल्याला प्रश्न पडलेलेच असतात. मग देव कोण कुठं आहे का, एका ह्याच्यात त्यांनी किती सांगितलंय बघा, प्रत्येकाच्या हृदयात मी स्थित आहे. हा म्हणजे तिथे स्लाइड मध्ये दाखवलंय बघा, ती किती शांतपणे असे हे बनवतायत, ती प्रसाद बनवतायत बघा किती मन लावून. हा तर प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण आहे, प्रत्येकाच्या. आणि इथे हे लक्षात ठेवायचं, स्मृती ज्ञान विस्मृती हे पण कुणापासून होतो, कृष्णांपासून होतो. हा ऍक्च्युली म्हणतो आपण हे सारं मेंदूशी निगडित आहे, तुमची आठवण, तुमची बुद्धी, तुमची. आपण काही गोष्टी विसरतो, मागच्या जन्मातलं वगैरे विसरतो, कृष्णांच्या ते सारं लक्षात असतं सगळ्यांचंच. हा फक्त तर ते सारं कृष्णांपासून मिळतं, कृष्ण आपल्या हृदयात असतात. हा तर कृष्ण आपल्याला ज्ञान स्मृती आणि विस्मृती हे पण कृष्ण देतात आणि ते सारं हृदयात असतं आपल्या. हा त्यामुळे बघा ह्या साऱ्या म्हणजे जुन्या आठवणी वगैरे ह्या आपल्या हृदयात असतात. कृष्णांना बघून भक्तीत पण जेव्हा आनंद होईल, तुम्ही जाऊन विठ्ठलासमोर उभा राहिलात वगैरे, की आनंद जो तो हृदयातून जाणवतो, कारण तिथे आत्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. आणि तेच स्मृती ज्ञान विस्मृती सारं तेच देतात. वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत, तर कृष्ण आहेत. हे वेदांचा कशासाठी वेद आहेत, तर ते कृष्णांना जाणण्यासाठीच आहेत. त्यामुळे वेदांना अभ्यास करून जर का तुम्ही कृष्णांपर्यंत पोहोचला नाही तर अभ्यासाचा उपयोग नाही. वेदांद्वारे जाणण्यायोग्य कोण आहेत, तर कृष्ण आहेत. आणि वेदांचे संकलक ज्ञाता कोण आहेत, म्हणजे वेद बनवले कोणी, कृष्णाने. त्यांचे ज्ञाता म्हणजे ब्रह्मांना ज्ञान कोणी दिलं, कृष्णाने दिलं. हा तर हा श्लोक लक्षात ठेवायचा, पाठ करायचा. आणि काय उरतच नाही म्हणजे आपण हे जाणण्यासाठी बघा, आपलं सारं आपल्या अन्न पचन, आपण म्हणून म्हणतो ना वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे, इवन जठराग्नी आपलं अन्न पचवतो तो सुद्धा कृष्ण आहे.
म्हणून जरा म्हणतात की खाताना तो एक यज्ञ समजा, आपलं रोजचं आयुष्यच यज्ञ असतं, खाताना विचार करून खावा जे काही खाता ते, असं म्हणजे लक्षात ठेवायचं. प्रत्येकाच्या हृदयात तृष्णा आहे, तेच आपल्याला स्मृती ज्ञान विस्मृती देतात. वेदांद्वारे जाणण्यायोग्य पण कृष्णच आहे, वेदांचे संकलक पण तेच आणि ज्ञाताही तेच आहेत. मोठा महत्वाचा श्लोक. आणि आपले आराध्य आता बघा, तुमच्या लक्षात येईल की कृष्ण आहेत. बाकीच्या देवांची भक्ती करायला कुणीही अडवलेलं नाही, ती पण करा तितक्याच आनंदाने करा, पण असं भावना ठेवा की कृष्णा ही सेवा तूच माझ्याकडून करून घेतोयस, तुला समर्पित. हा माताजी पुढचे बघा. आणि हे वेद वगैरे असतात ना, हे असं ध्येय काय आहे माहितीये तुम्हाला, थोडस जीवन कसं जगायचं हे वेदांकडून वगैरे आपल्याला त्यांनी शिकवून शिकवण दिलेली आहे की बाबा मनुष्य म्हणून तुम्ही कसं जगायचं. हे आपले चार वेद आणि हा तो श्लोक. एक भक्ती म्हणजे एक ज्ञानी पुरुषाला, जो भक्त आहे असं ज्ञानी पुरुषाला गाय, ब्राह्मण, कुत्रा, हत्ती आणि चांडाळ ह्या सर्वांना तो समदृष्टीने पाहतो, पूर्ण त्याला काही फरक करत नाही कुणाचे, कारण तो त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहत असतो. बघ फक्त तेवढंच पाहतो. मग ती आपली एकनाथांची, एकनाथ महाराजांची गोष्ट माहित आहे ना तुम्हाला, ते येत असतात एकदा गोदावरीचे स्नान करून, आणि ते अस्पृश्याचं बाळ असतं असं गोदावरीच्या तप्त वाळवंटात जरा रडत असतं काठावर, तर ते त्याला उचलून बघा घेऊन येतात आणि ज्यांचं असतं त्यांना देतात. ना अशीच आहे ना गोष्ट. पुन्हा अजून एकदा वाटेत एक म्हणजे गंगाजल असतं त्यांच्या हातात, आणि वाटेत एक कुत्रा खूप पाणी पाणी असं करत असतो, म्हणजे त्याला खूप तहान लागलेली असते, तर ते गंगाजल त्याला देतात. असे हे शुद्ध भक्त होते जे फक्त समोरच्या मधला परमात्मा बघतात, की त्याच्या हृदयात पण एक परमात्मा आहे, काही झालं तर त्याची निर्मिती बाबा परमात्म्यानेच केली, अशी ज्ञानी लोकांची ही समदृष्टी असते. हा हा माताजी पुढची स्लाइड बघा. हा तर आपलं पण लक्ष ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा की आपलं ध्येय पण कृष्ण आहे. इथं करायचंय ते सारं करा, कर्तव्य करा, कमवायचंय ती कमाई करा, पण त्याबरोबर एक कुठेतरी हृदयात जाणीव ठेवा की आपल्याला पण आपलं कृष्णाशी नातं जोडायचंय, थोडीफार तरी कृष्णांच्याकडे जायसाठी वाटचाल करायची आहे. आणि अगदीच नाही काय करू शकत आहोत तर जे कोण त्याच्यासाठी धडपडतंय त्यांना तरी थोडीशी मदत करेन वगैरे अशी. म्हणजे अर्जुनाचा गुण होता की हा अर्जुन होता ना, खूप मन लावून सगळं लक्ष देऊन अभ्यास करायचा. तुम्ही महाभारतात अर्जुनाचं वर्णन आहे की तो गुरुकुलात असताना ना खूप पहाटे जागा होऊन एकटाच खूप लवकर उठून ना त्याचा सराव सुरू करायचा. उगाच द्रोणांचा तो आवडता शिष्य नव्हता, इतका कष्ट घ्यायचा ते सगळं. तर आपण पण अर्जुनाची ती वृत्ती आणायची, ती स्थिरता, ती एकाग्रता. हा आणि नेहमी मनात लक्षात ठेवायचं की काहीतरी करेन पण कृष्णाशी नातं जोडेन. हा अशी. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा, यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम सर्विद्भजाति माम सर्वभावेन भारत। जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय। म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो। हरे कृष्ण। आता इथे बघा पुन्हा थोडंसं तेच सांगितलेलं आहे की कृष्ण म्हणून सांगतायत की जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो, म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे आता ना पुरुषम मध्ये उत्तम, हा म्हणजे सर्व पुरुषांमध्ये उत्तम सर्वोच्च असं जो जाणतो तोच सर्वज्ञ हो, म्हणजे तो सारं जाणतो. म्हणून हे भारता हे अर्जुनाला म्हटलेलं आहे, भरतराजांचे वंशज. हा तर हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. आता जेव्हा हे जाणतो तेव्हा हे जाणणं म्हणजे त्यांची कृष्णाशी नातं जोडलेलं असतं, ते कृष्णाचे शुद्ध भक्त बनलेले असतात.
ते म्हणून म्हणतात बघा, जे भजतो म्हणजे इथेच ते हे येतं की सर्व भावेन, हा सर्व विभजती, भजती म्हणजेच भक्तिमय, सर्व मार्गाने माझी भक्ती करतात ना, ते कृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न होतात बघा, आणि संशय रहित हो, त्यांच्या मनात किंतु परंतु नसतो, त्यांना माहित असतं, ठाम असतात की कृष्णाचा मी माझा कृष्ण असतो. हा माताजी पुढचं. त्याचं उदाहरण आहे बघा नारद, नारद तिन्ही त्रिकाळ ते कधी घाबरत नाहीत कुठल्या राक्षसासमोर वगैरे गेल्यावर, नारायण नारायण म्हणाला नारद. आणि हे उदाहरण बघा, हा नारद सगळ्यांचे वंदनीय पण आहे, असुर लोकात पण कधी नारदांशी कुणाचं भांडण, कुठला असुर त्यांच्यावर कधी गेला का धावून, सगळीकडे देवर्षी आले देवर्षी आले म्हणून त्यांचं स्वागतच, सगळ्यांचे प्रिय असे नारद. आणि तिन्ही त्रिकाळ फक्त नारायण नारायण नारायण, आणि मनात नारायण, मुखात नारायण, कर्म नारायणाशी संबंधित अशी, आणि सगळ्यांना वंदनीय. आणि त्यांचे शिष्यगण बघा, नारद मुनी यांनी गुरुंची सेवा, आपण तुम्हाला भागवतामध्ये मी गोष्ट सांगितलेली ना, नारदांनी स्वतःच स्वतःची सांगितलेली आहे, त्यांनी कशी गुरुंची सेवा चातुर्मासात केली होती. हा आणि नारद मुनींचे हे बघा खालचे शिष्य, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, व्यासदेव, वाल्मिकी मुनी, आणि खूप आणि इतर बरेच भागवतांमध्ये किती एका एका टायमाला किती किती ऋषी मुनींना वगैरे त्यांनी हे केलेलं आहे, शुद्ध भक्त बनवून टाकलेलं आहे. तर नारद हे ह्याचं उदाहरण आहे बघा शुद्ध भक्तीचं. त्यामुळे काय सांगताय बघा कृष्ण, ना कधी शास्त्रांवर संशय, म्हणजे शास्त्रांवर कधी संशय घेऊ नका, आणि देवांवर पण संशय घेऊ नका, ती सारी आहेत, आपण कमी पडतो, आपलं ज्ञान कमी पडतं. आपण योग्य गुरुकडे गेलो तर तुम्हाला कळेल की ते सगळं व्यवस्थित आपल्याला सांगितलेलं आहे. श्रीमद भागवतमचे 12 स्कंद आहेत, हा मोठे मोठे, आणि त्या 12चे मिळून ऍक्च्युली 10व्या स्कंदाचे 3 वगैरे असे मिळून 18 आहेत ती एकूण पुस्तकं श्रीमद भागवतमची, आणि अख्खं आयुष्य तुम्हाला पुरणार नाही एवढा खोल अभ्यास. आणि सगळ्यांची म्हणजे रामांचं कसं कुल, म्हणजे कसं आहे ते सूर्यकुल, प्रत्येक राजा त्याची नावं, ते पुन्हा मनूंची सगळी दिली आहे, मनूंची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, मुलींची लग्न कोणाबरोबर, तर भागवतामध्ये सगळं दिलेलं आहे, आपण कमी पडतो ते जाणून घ्यायला. हा समुद्र आहे, आपलं ज्ञान ना खसखशीच्या दाण्या एवढं पण नाहीये, हा जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर सगळं आहे, त्यामुळे त्यांच्यावर कधी संशय घ्यायचा नाही, आपण जाणून घ्यायला कमी पडतो, वेळ आपण नाही देऊ शकत. भगवद्गीता जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी, आणि योग्य गुरुकडून ते समजून घ्यावं लागतं, म्हणून ते ह्याच्यात सांगितलेलं आहे ना गीता महात्म्यात की अर्जुन म्हणजे गीतामृत आहे, हा गीता ही गाय आहे, मग तिचं दूध अर्जुनाला हवंय, तर तिथं गोपाल म्हणून कृष्ण आहेत, कृष्णाने ते अमृत काढून दिलंय अर्जुनाला, तसं आपल्याला पण कोणतरी ते अमृत देणारं भेटावं लागतं. हा हा माताजी पुढची साईड. प्रभुपाद स्वामी काय म्हणतात बघा, आपण वेदांचे ध्येय कृष्ण न शोधता वेदांचा अभ्यास केल्यास आपण आपला बहुमेल बहुमोल वेळ वाया घालवतो. हा लक्षात ठेवायचं, वेदांचं ध्येय काय, कृष्ण. त्यामुळे वेदांचा अभ्यास करताना आपण ध्येय समोर ठेवून करायचंय, नाही तर फक्त वेळ फुकट घालू एवढंच होणार, बाकी हाती काही लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला कृष्णांना जाणून घ्यायचंय, कृष्णांकडे जायचंय आपल्याला. हा माताजी पुढची साईड. झाला संपला अध्याय हे एक लास्ट. आहे भजन आहे, बाकी झाला अध्याय, छोटासा अध्याय आहे, 15वा अध्याय म्हणजे गीतेचा खूप महत्वाचा अध्याय आहे. रेकॉर्डिंग स्टॉप करा माताजी, झाला, जप करा आणि आनंदी राहा तुम्ही.